समता पॅनल मुंबई एम्प्लॉईज सेकंडरी स्कूल्स च्या पतसंस्थेचं आज मतदान झालं आहे। या पतसंस्थेच्या तशा 22 शाखा आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा मध्ये मोठ्या संख्येने सभासद आहेत, साधारण 10,000 आसपास। सोलापूर जिल्ह्यामध्ये 3,200 सभासद आहेत, पैकी 2,900 सभासद मतदार म्हणून पात्र झाले। पैकी पंढरपूर शाखेला कनेक्टेड 6 तालुके आहेत। आत्ता 5 वाजता बरोबर मतदान झालेला आकडा पाहिला असता तो 1,111 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आहे। ही पतसंस्था महाराष्ट्रातील शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था आहे। हिचा वार्षिक टर्नओवर साधारणपणे 1679 कोटी झाला आहे, की बँकांच्यापेक्षा सुद्धा मोठं आर्थिक व्यवहार करणारी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षकांना सहकार्य करणारी अशी ही पतसंस्था म्हणून हिचा नावलौकिक पाठीमागच्या साधारण 40 वर्षामध्ये या राज्यामध्ये आहे। सोलापूर जिल्ह्यातून प्रथमच उमेदवार देतात। सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सभासदत्व या 4-5 वर्षामध्ये मिळालेले आहेत आणि त्यामुळं पाठीमागचा इतिहास पाहता ती मुंबई विभाग यापुरती ही लिमिटेड तशी पतसंस्था होती, परंतु नंतर ती पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये आली। काही इतरही महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये धुळेसारखा जिल्हा आहे, नाशिकसारखा जिल्हा आहे, इकडंसुद्धा आहे, परंतु संख्या तितकी मोठी नाही। पश्चिम महाराष्ट्रातच ती संख्या मोठी आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने सभासदत्व पाठीमागच्या 4-5 वर्षात झाल्यामुळे या सगळ्या बांधवांच्या जे महिन्याला कपाती जातात पगारामधून तीसुद्धा मोठी रक्कम आहे आणि पतसंस्थेनंसुद्धा या सगळ्या बांधवांना फार मोठी रक्कम कर्ज म्हणून गरज त्यांची पूर्ण करण्यासाठी म्हणून दिलेली आहे। त्यांचं संरक्षण होण्यासाठी, त्यांच्या पैशाचं पुढं वाढसुद्धा होण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं सभासदत्वांची इच्छा होती की आपलंसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी संचालक म्हणून जायला हवा। त्या पत्तीनं या सोलापूर जिल्ह्यामधून पप्पू उर्फ प्रमोद देशमुख सर हे सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं समता पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की समता पॅनल अत्यंत मोठ्या संख्येनं मतदान घेऊन त्या ठिकाणी विजयी पण होणार आहे। खरं तर या शिक्षणाच्या क्षेत्रातील शिक्षकांच्या असणाऱ्या पतसंस्थामध्ये राजकारण न सेकंडरी एम्प्लॉय स्कूल बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेले 2 ते 3 महिने झालं आम्ही ही सहकार पॅनलचे नियोजन केलेलं आहे। शिक्षण क्षेत्रामधल्या सर्व संघटना 22 संघटना एकत्र येऊन आणि सगळे शिक्षक आमदार कपिल पाटील असतील, जयंत आसगावकर असतील, तांबेसाहेब असतील, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही बाळासाहेब पाटील असतील ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही ही निवडणूक ही 22 जिल्ह्यामध्ये लावलेली आहे आणि 22 शाखा आहेत आमच्या आणि या निवडणुकीच्या माध्यमातून प्रस्थापितांना या ठिकाणी आम्हाला एक धडा शिकायचा होता की पतसंस्थेची शैक्षणिक बँक असतानासुद्धा बदनामी झाल्या, SIT च्या NIT च्या चौकशा चालू आहेत, तर अशा प्रकारे चौकशा न होता सहज आणि सोपी बँक आहे, एक अर्ज द्यायचा आणि कर्ज घ्यायचं, कर्ज घ्यायचं आणि वसूल बँकेत येत, ह्याच्यापेक्षा तिथं काय खळबळ होऊ नये आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार चालू असल्यामुळं संपूर्ण राज्यामधील लोक आमचे एकत्र आले आहेत आणि ही निवडणूक आम्ही 22 संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी लढवण्याचा प्रयत्न केला। 19 च्या 19 उमेदवार आम्ही उभा केले आहेत आणि परिपूर्ण असा पॅनल तयार झाला आहे आणि इतकं प्रामाणिकपणानं लोकांनी आम्हाला साथ दिली आहे, न भूतो भविष्यती आणि निश्चितच अर्थानं मतदान एवढं भरपूर झालं आहे, म्हणजे 90% मतदान केलं आहे, याचा अर्थ प्रस्थापितांना धडा मिळणार आहे हे निश्चित आहे। 100% 19 च्या 19 उमेदवार आमचे अतिशय 3 ते 4 हजारच्या फरकानं या ठिकाणी निवडून सहकार पॅनलचे येतील, यामध्ये काहीच वांधा नाही। 20 तारखेला हा गुलाल आमचाच आहे।